आज आदरणीय नेते आमचे सुरेशदादा जैन यांच्या प्रकृतीविषयी काही खोट्या बातम्या पसरवण्यात आलेल्या होत्या आणि त्या अनुषंगाने सुरेशदादांच्या प्रकृतीची विचारपूस करून घेतल्यानंतर आदरणीय सुरेशदादा यांची 2 दिवसापूर्वी तब्येत निश्चितपणे खराब होती, परंतु काल त्यांना जे जे रुग्णालयामध्ये हलवण्यात आलं आणि जे जे रुग्णालयामध्ये त्यांच्यावरती उपचार सुरू असल्याकारणाने आता त्यांची प्रकृती जी आहे ती धोक्याच्या बाहेर आहे. अशा खोट्या नाट्या अफवा पसरवणाऱ्यांना या दृष्टिकोनातून एक मेसेज देण्यात येतो की अशा पद्धतीने कोणाच्याही जीवनाशी खेळण्याचा कोणाला काही अधिकार दिलेला नाही आहे आणि या पद्धतीने खोटे नाटे मेसेज पसरवण्यात येऊ नये ही सर्वांना एक विनंती आहे.